शिवसेना उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे यांचा बीडला दौरा चालू आहे आणि येत्या 20 तारखेला म्हणजे उद्याच बीडमध्ये जाहीर सभा शिवसेनेच्या वतीने महाप्रबोधन यात्रेच्या वतीने आयोजित केलेली आहे आणि त्यानिमित्ताने माननीय शिवसेना उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे या बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या काल त्या ठिकाणी बीडमध्ये गेल्या असत्या तेथील जागेचे ते पाहणी करत होत्या आणि त्यावेळेस तेथील जिल्हाप्रमुख शिवसेनेचा जिल्हाप्रमुख जो गद्दार गटाच्या वाटेवर आहे मेंदे गटाच्या वाटेवर आहे असा अप्पा जाधव हा त्या ठिकाणी होता आणि त्याने सुषमाताईसमोर काहीतरी शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला आणि तेथील आपल्या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख वरेकर यांनी त्या अप्पा जाधवला तुडवलं. सुषमाताईच्या समोर नाटक केल्यामुळं वरेकरांनी चांगला बेदम चोप दिला त्याला अप्पा जाधवला. त्यामुळं रागाच्या भरात त्या अप्पा जाधवनं असे व्हिडिओ काढले की मीच सुषमाताईला 2 चपट्या दिल्या. आता मुळात हा 1 नंबरचा लाचार माणूस अप्पा जाधव 1 नंबरचा गद्दार माणूस जिल्हाप्रमुख पद दिल्यापासून काही शिवसेनेचं काम न करणारा केवळ आणि केवळ स्वतःचं घर भरणारा माणूस निष्ठावंत शिवसेने सैनिकाला डावलणारा माणूस विनायक बाप्पा मुळेसारख्या एका माजी तालुका प्रमुखावर अन्याय करणारा माणूस हा त्या पदावर बसला होता आणि गेले काही वर्ष निष्क्रिय असं काम त्या अप्पा जाधवचं होतं आणि त्या धोंडी पाटलाचं होतं जो त्या भागातला संपर्क प्रमुख कोण होता धोंडू पाटील त्याची आज सामनामधून हकालपट्टी केलेली आहे. अप्पा जाधव हा एवढा नालायक माणूस आहे की त्याला शिवसेनेचा प्रोटोकॉल माहीत नाही. शिवसेनेच्या नेत्यांना कशा पद्धतीनं बोलायचं कशा पद्धतीनं वरिष्ठांसमोर जायचं हे त्याला जराशी अक्कल नसणारा माणूस एकदम बिंडोक माणूस हा अप्पा जाधव त्याला पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. मिंदे गटाच्या लोकांनी त्याला मिंदे गटाकडून त्याला ऑफर आलेली आहे की तो आमच्या पक्षात ये म्हणून त्याला ऑफर आलेली आहे. त्यामुळे जाणून बुजून सुषमाताई अंधारे यांच्या विरोधात त्यानं ते व्हिडिओ टाकून खोटी अफवा पसरवली की मी सुषमाताईला मारलेला आहे. मुळात एक बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेक कुठल्या महिलेवर हात उचलत नसतो आणि हा नालायक माणूस उघड उघड मी सुषमाताईला 2 चपटा मारल्या म्हणतो. अरे महिलेवर तू चपटा जर महिलेवर जर तू चपट मारणं असशील तर तू कसला शिवसैनिक. बाळासाहेब ठाकरेंनी या शिवसेनेमध्ये महिलांना उच्च स्थान दिलेलं आहे. माझ्या रणरागिणी या वाघिण्यात वाघीण असं माननीय हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणत होते आणि हा व्यक्ती जाधव नावाचा व्यक्ती दडदडीत म्हणतो की मी सुषमा अंधारेंना 2 चपटा मारल्या. अरे नालायका तू जर चपटा मारला असता तर तुझ्या जागेवर तुझे पायसुद्धा राहिले नसते. आमच्या उपजिल्हाप्रमुख वरेकरने तुला चांगला तोडवला आहे तेवढा मार तुला जर पुरेसा वाटला असेल तर अजून शिवसेने तुला ठोकतील. तर तुझी इच्छा असेल ठोकून घ्यायची तर शिवसेने तुला तुझा मास जिरवतील चांगलाच. आणि आमच्या महिला आमच्या ज्या नेत्या आहेत सुषमाताई अंधारे या वाघीण आहेत आणि वाघिणीला हात लावायची हिंमत या महाराष्ट्रात कोणाच्या मनगटात नाही आणि जे हात लावतील त्याचे हात छाटण्याची ताकद या बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकांमध्ये. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले महिलांचं या महाराष्ट्रातील महिलांचं संरक्षण करा. तर सुषमाताई आमच्या वाघिणी आहेत आणि या वाळू चोर वाळू माफियाला चांगला धडा शिकवल्याबद्दल मी त्या उपजिल्हाप्रमुख वरेकराचं जाहीर अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आता त्याची हकालपट्टी केलेली आहे त्या जाधवची आणि त्या धोंडू पाटलाची येणाऱ्या काळामध्ये एक चांगला जिल्हाप्रमुख आपल्या बीडला दिला जाईल. आणि मी माननीय वरिष्ठ नेत्यांना माझं आवाहन आहे एक सूचना आहे माझी किंवा माझी एक विनंती आहे की तुम्ही चांगल्या व्यक्तीला विनायक बाप्पा मुळेसारख्या एका व्यक्तीला तुम्ही जिल्हाप्रमुख करा. तळागाळातील शिवसैनिकांचे जाण असणारा हा बाप्पा मुळेसाहेब आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पक्षश्रेष्ठी योग्य ते न्याय देतील. आणि उद्या जी होणारी सभा ना भूतो ना भविष्य अशी बीडमध्ये सभा असेल हे बिंदे गटाचे आणि या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कितीतरी कटकारस्थान केले. सुषमाताईच्या नावा सुषमाताईचं नाव खराब व्हावं म्हणून नावाची बदनामी व्हावी म्हणून पैसे देऊन असे जाधवसारख्या लोकांना पुढे करून मारल्याची अफवा पसरवायची. आता भारतीय जनता पार्टीचं कामच आहे खोटी अफवा पसरविणे. आता बघितलं ना कर्नाटकमध्ये कशी अफवा पसरवली सत्ता गेली हे कामच या IT सेलचं आणि या भारतीय जनता पार्टीचं आहे. हे पेड न्यूजर आहेत सगळे पैसे देऊन माणसं पुढे करून अफवा पसरवतात.
हिंदू मुसलमान हिंदू मुसल या पलीकडे या भारतीय जनता पार्टीचं राजकारण पुढं जात नाही आणि सुषमाताई अंधारे अंगार हे बाकी सगळे भंगार आहे. जय महाराष्ट्र.